आणि त्यामुळं या सरकारचा एककलनी कार्यक्रम गेले काही महिने चालू आहे. महाराष्ट्रातल्या जनतेला खोटी आश्वासनं देणं आणि खुश करणं, त्यामुळे उद्याचा अर्थसंकल्प हा वस्तुस्थितीवर आधारित असेल असं मला वाटत नाही. अनेक घोषणा होतील, अनेक सेक्टरना खुश करण्याचा उपक्रम या ठिकाणी होईल, पण महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती काय आहे, खिशात त्यांच्या किती पैसे आहेत, 75,000 कोटीच्या डिसेंबर अधिवेशनात पुरवणी मागण्या मांडल्या तोच खरा अर्थसंकल्प आहे आणि मूळ अर्थसंकल्प हा पुरवणी आहे का काय असं वाटायची परिस्थिती मागच्या वर्षभरात त्यांनी करून दाखवली. त्यामुळं महाराष्ट्राच्या सरकारच्या कमिटमेंट ज्या आहेत त्या सगळ्या कमिटमेंट लक्षात घेतल्या, घोषणा तर कुणालाही करता येतात,